पण पवार साहेबांना पण अशाच काही फिजिकली अडचणी आपण पाहतोय, तरी थांबणं गरजेचं होतं. अडचणी ज्या आहेत त्या अडचणी घेऊन ते काम करतायत. साताऱ्याला जे सभा झाली लोकसभा निवडणुकीच्या वेळेला, ती रात्रीची सभा डोक्यावरती पाऊस पडतोय त्याची पर्वा न करता त्याची सभा पूर्ण केली. म्हणजे तब्येत बरी नसली तरी ते अजूनही प्रवास करू शकतात, सभा करू शकतात, त्यांच्या सभेला जास्त लोक येऊ शकतात, पॉप्युलर नेते आहेत. आणि त्यांनी जाऊन असा निर्णय एकट्याच्या बळावरती त्यांना घेता येत नाही, कारण देश पातळीवरती लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष पाहिजे ना. मग लोकशाहीमध्ये सगळे देशातले विरोधी पक्ष एकत्र करून बीजेपीला सक्षम नेतृत्व देण्यासाठी मोठा प्रयास हे करणं, प्रयत्न करणं, ह्याची आज कपॅसिटी अजित पवारांच्या जवळ आहे का शरद पवारांच्या जवळ आहे? बरोबर. आणि म्हणून ते नेते आहेत तुमचे, त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडून आला, पक्षाच्या नावानं निवडून आला, नुसत्या पक्षाचं नाही, शरद पवार अध्यक्ष आहेत त्या पक्षाच्या नावानं तुम्ही निवडून आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.